माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल विविध नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलंय. मनोहर जोशी यांनी आपल्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेलं कार्य नेहमीच स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला एका तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं आहे अशा शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र घडवण्यात मनोहर जोशी यांचं मोठं योगदान आहे. भारदस्त कारकिर्द असणारा बाळासाहेबांच्या विचारांचा कोहिनूर हिरा आपण गमावला आहे अशी शोकभावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणारे नेते मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी त्यांची आत्मीयता आणि प्रेम आपण सगळ्यांनी पाहिले. एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा, संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचं अचूक बंधन पाळणारा नेता असं त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो. त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला आणि काही मार्गदर्शन देखील केलं. राज्यकारभार कसा चालवा, शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्यातून आपण पाहिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते. एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासून तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंतचं त्यांचं कार्य असेल. एक लहान शिवसैनिकापासून तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल. हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सच्चे शिवसैनिक होते. संकट काळातही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेनं राहिले. त्यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मनोहर जोशी यांच्या निधनानं एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी आणि सुसंस्कृत नेतृत्व हरवलं आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शोक व्यक्त केला आहे.